नमस्कार। लोकसत्ता डिजिटल अड्डा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज डिजिटल अड्डा मध्ये महाराष्ट्रास बेस्ट डान्सरचे दोन परीक्षक म्हणजे कोरिओग्राफर डान्सर आणि अभिनेता धर्मेश येलांडे आणि दुसरीकडे अभिनेत्री पूजा सावंत आपल्या सोबत आहे। आणि आजच्या अड्डा मध्ये आपण त्यांच्या सोबत या शो विषयी, डान्स विषयी आणि इतर बऱ्याच गोष्टींबद्दल गप्पा मारणार आहोत। तर मी सुरुवात करते या मुलाखतीला। या शोच्या निमित्ताने ना एक वेगळाच योगायोग जुळून आलाय, कारण पूजा आणि धर्मेश तुम्ही दोघं सुद्धा बुगी बुगी मध्ये एकाच सीझन मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाले होते आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ऍज अ जज म्हणून एका डान्स रियालिटी शो मध्ये सहभागी होता। सो एक कंटेस्टंट पासून जज पर्यंतचा हा प्रवास किंवा हा अनुभव आता कसं वाटतंय? धर्मेश सर, म्हणजे लिटरली स्वाती सांगते तुला, धर्मेशला मी जे ओळखत होते गेल्या अनेक वर्षाआधी आणि धर्मेश ते धर्मेश सर हा प्रवास मी त्याचा खूप जवळून पाहिलाय। मी त्याची मेहनत पाहिली आहे। इवन बुगी बुगी नंतर जेव्हा तो ऑडिशनला गेला होता वेगळ्या रियालिटी शो मध्ये, तेव्हा पण तो जेव्हा ऑडिशन देत होता तेव्हा पण इट्स लाईक माझ्या फॅमिलीतला एक मेंबर ऑडिशनला गेलाय आणि त्याची प्रगती मी पाहत गेले। सो मध्ये आमचं कधी भेटणं नाही झालं, एक दोन तास भेटणं झालं असंच शूटच्या दरम्यान। पण आता जेव्हा धर्मेश, लाईक आमचा धर्मेश, जेव्हा धर्मेश सर म्हणून माझ्या बाजूला बसतो, इट इज सो इट्स अ प्राऊड फिलिंग, यु नो, की अरे ह्याला ओळखत होतो आपण आणि हा कुठून कुठे गेला। सो इट्स अमेझिंग फिलिंग, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी। आय नो जेव्हा धर्मेश तू काय सांग, माझं मराठी फार असं तसं आहे, थोडं ना थोडा ऍडजस्ट करेल काय ना। आम्ही जेव्हा बुगी बुगीला होतो ना तेव्हा फार चांगलं एक बॉन्डिंग होत, आम्ही 8 जण होते पण तरी कनेक्ट, आम्ही लोक फार कनेक्ट होते। एवढे 5-6 जण ना आपण, 5 जण होतो आम्ही, फार कनेक्ट होते। मी आहे, पूजा आहे, सना आहे, असे 2-3 फार कनेक्ट होते। आणि त्यानंतर मी माझी जर्नी चालू केली आणि पूजानी तिची जर्नी चालू केली। त्या जर्नीमध्ये आम्ही लोक मध्ये एकदा भेटले आणि त्यानंतर ह्याच्यावर, पण ही जर्नी असं गोष्ट करायला फार इझी आहे का, माझी जर्नी अशी होती तशी होती, पण ऍक्च्युली जेव्हा ह्याला आम्ही ही जर्नीला आम्ही एन्जॉय केली, म्हणजे आम्हाला आम्ही फार एन्जॉय करत आले, नाही कम्प्लेन करत, आम्ही मेहनत करता करत आले। तर फार मोठी आहे जर्नी, असं तर एक दोन लाईन मध्ये बोलता तर नाही जमणार, पण ऍक्च्युली स्ट्रगल, आम्ही मी तर स्ट्रगलला स्ट्रगल नाही बोलत पहिल्यापासून। स्ट्रगल ज्याला स्ट्रगल वाटतं मग त्या मतलब त्यांनी त्यासाठी मुश्किल आहे, म्हणजे तो रिझल्ट पहिले विचारतो का मला पहिले बनवायचे असं पण। माझ्या आणि पूजाचा ह्याच्यामध्ये आम्ही लोक रिझल्ट कमी, आम्ही लोक मेहनत आणि ते जे आवडतं ना, ऍक्टिंग करायला आवडतं, पूजाला ऍक्टिंग करायला आवडतं। तुम्ही बोला का ते कोणत्याही ठिकाण, टाउनला पण असेल तर ती जाईल, थिएटर असेल तर ती जाईल, माझं बी असं आहे का जिथं बी डान्स असेल काय असेल मी जातो। ते स्ट्रगल आम्हाला स्ट्रगल वाटत नाही, तर त्या हिशोबाने जसं धर्मेश सर म्हणाले की स्ट्रगल म्हणत नाही, धर्मेश मी पण स्ट्रगल कधीच म्हटलं नाही की माझा स्ट्रगल एवढा होता। मी नेहमी म्हणते की माझा प्रवास एवढा होता, एक जर्नी वेगळी होती। सो त्या जर्नीने मला आणि धर्मेशला इथपर्यंत आणून ठेवलं असं म्हणत नक्कीच, कारण एक एक स्टेज ज्याच्यावर आपण परफॉर्म करतो आणि त्याच्यानंतर एक खुर्ची आहे जे आपण त्या परफॉर्मन्सना जज करतो, म्हणजे हे दोन मधला जो गॅप आहे तो खूप महत्वाचा आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत लागते। आणि धर्मेशने आतापर्यंत काही रियालिटी शोज मध्ये जज म्हणून त्याने भूमिका साकारली आहे, रेमो सरांसोबत वगैरे त्याने केलं आहे, पण पूजा तुझ्यासाठी ही पहिली संधी आहे, त्यासाठी काही विशेष तयारी काही केली आहे का? अजिबात नाही स्वाती, नाही असं नाहीये। पण काय झालं ना स्वाती, मी नेहमी स्टेजच्या ह्या साईडला होते, आय वॉज अ कंटेस्टंट ऑल द टाइम, त्यामुळे परफॉर्मन्स झाल्यावर मला असं वाटायचं की माझ्या डान्स मधला हा बेस्ट पार्ट आहे, तो जजने नोटीस करायला हवा पाहिजे आणि तो ते नोटीस करायचे। सो एक वेगळी बाजू मला माहितीये परफॉर्मन्सची, कदाचित मग आता मी जेव्हा तिकडे गेले ना तेव्हा मला जाणवते की हा दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस, किंवा इमोशन कनेक्ट करते मी। आमच्या शो मध्ये असं म्हणतात की धर्मेश सर He's like a brain of the show, म्हणजे हेड आहेत ते शोचे आणि आय एम द हार्ट ऑफ द शो। सो धर्मेश सर नेहमी टेक्निकॅलिटी बघतात की परफॉर्मन्स कसा झाला काय, आणि माझा जोर ह्याच्यावर आहे
की मला तो कनेक्ट झाला पाहिजे, माझ्या मनापर्यंत तो पोचला पाहिजे. सो आता इझी येते, त्यासाठी वेगळी तयारी नाही केली. आणि मी धर्मेशला पण सांगितलं की मेरे कुछ डिसाइड ही नहीं किया था, ज्या वेळेस मी त्या चेअरवर येऊन बसेल त्यावेळेस मला जे फिलिंग वाटेल मी तेच सांगणार, आणि तेच झालं. सो नो प्रिपरेशन, काइंड ऑफ असं प्रेशर वगैरे नाहीये त्याचं काही. प्रेशर नाही, बिकॉज धर्मेश आहे बाजूला. सो यु नो इट्स लाईक माय बॉडी इज जस्ट सिटिंग हिअर, त्यामुळे ऑफकोर्स इज अ धर्मेश सर ना. बट माझ्या करता छान मला तर मराठी विचारून विचारून बोलायला लागतं. नाही धर्मेश आधीपासून, म्हणजे आत्ता असं नाही, तू आता इतकी वर्ष मुंबईत काम करतोय, पण 2008 मध्ये पण जेव्हा तो होता तेव्हाही तो तितकाच छान मराठी बोलायचा. आणि बऱ्याच लोकांना माहित नाही तो कोल्हापूरचा आहे, तो कोकणातला आहे ऍक्च्युली. अरे वा, या सो खूप छान बोलतो तो मराठी. येस, आपण या मुलाखतीमध्ये खूप साऱ्या मराठीत गप्पा मारणारच आहोत, पण त्यापूर्वी मी माझ्या पुढच्या सहकारीकडे वळते. शर्वरीला काही प्रश्न विचारायचे आहेत. शर्वरी. हाय पूजा आणि धर्मेश. हाय शर्वरी. हाय. माझा प्रश्न धर्मेश साठी आहे की आता हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये धर्मेश हे नाव खूप मोठं झालंय, असंख्य चाहते आहेत, आणि मराठी लोक सुद्धा खास धर्मेशला फॉलो करतात, आणि फक्त धर्मेशला बघता यावं, त्याच्याशी बोलता यावं किंवा त्याला ऐकता यावं याच्यासाठी खास हिंदी शो वगैरे बघतात. तर धर्मेश हे नाव खूप मोठं झालंय, पण धर्मेश आता मराठीमध्ये आलाय, सगळ्यांना आनंदाची बाब आहे ही, पण धर्मेशने मराठीत यायला खूप वेळ लावलाय, तर धर्मेश एवढ्या उशिरा मराठीत का आला? अरे मी ऍक्च्युली आता 10 वर्ष झाले मी इथे, पण त्याच्या पहिले मी माझी स्कूल गुजराती, माझे मित्र गुजराती, माझे नेबर्स मित्र, माझे नेबर जे आहेत ते गुजराती, आणि ते पण नॉर्मल पण लोक भेटतात ना, खाली मी घरी जातो जेवायला का मम्मीला भेटायला तेव्हा मराठी होतं, ते पण मराठी, कसं मम्मीचं मराठी मी माझ्यासारखं गुजराती मराठी, ते पण तिथं त्यांचा जन्म झाला, तर त्यांची स्कूल बी तस. तर आमचं मराठी बी मध्ये आणि बाहेर गेलो तर गुजरात, पण इथं आल्यानंतर कोण मराठी फार कमी बोलतात. जसं मी पूजाला भेटतो तेव्हा, अरे पूजा आम्ही लोक हिंदीमध्ये गोष्ट करतो, माझे किती मराठी फ्रेंड आहे पण ते सर्व हिंदीमध्ये गोष्ट करतात, म्हणजे फार कमी होतं मला मराठीत बोलायला. जेव्हा आम्ही पुण्यात जातो, साताऱ्याला जातो वर्कशॉपसाठी, शोसाठी, तेव्हा थोडं होतं मराठी, पण फार कमी होतं बोलायला. पण धर्मेश मला तुझ्या वतीने उत्तर देऊ इच्छिते या प्रश्नाचं, की धर्मेशने काही लेट वगैरे केला नाही मराठीत यायला. धर्मेशने जो पहिला शो जज केला त्याच्या लाईफ मध्ये ऍज अ यु नो डान्स रियालिटी शो, तो मराठी होता, इफ आय एम नॉट रॉंग धर्मेश, राईट? येस. तो त्याने मराठी शो तिथे जज केला होता, आणि जेव्हा त्याचा हिंदी सिनेमा आला होता ABCD, तेव्हा त्या शोचं प्रमोशन करायला तो सुद्धा एका डान्स रियालिटी शो मध्ये आलेला जिकडे मी कंटेस्टंट होते. सो धर्मेशचा मराठी टच कधीच सुटला नाही, तो कनेक्टेड होता ऑल द टाइम विथ मराठी. आता प्लॅटफॉर्म मोठा आहे सोनीचा, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की धर्मेश मराठीत आलाय, पण नाही, तो ही वॉज ऑलवेज इन मराठी. आता पूजानी ABCDचा विषय काढला, धर्मेश आता रियालिटी शोचा जज म्हणून आलाय मराठीमध्ये, तर एखादा मराठी चित्रपट जर तुला ऑफर झाला तर तो करायला आवडेल का? अंगारकीचं एक सॉन्ग केलंय, अंगारकी करून करेक्ट करेक्ट, येस आय रिमेंबर केलंय, फार सर्व केलं, पण अजून ऑफर नाही आली. आणि मला रवी जाधवनी ऑफर केली, पण ते पण हिंदी साठी केली, बेंजो साठी. बेंजो साठी राईट. ऑब्विसली आली असेल तुम्ही ऑब्विसली करेल, महाराष्ट्र नाही तर. धर्मेश तू अनेक रियालिटी शो जज म्हणून तिथे बसला आहेस, लोकांचं परीक्षण केलंय, पण अनेकदा असं होतं की एखाद्या परीक्षकावर त्याच्या बोलण्यावरनं किंवा त्याच्या वागण्यावरनं अनेकदा टीका होते, शो वरती टीका होते, तर रियालिटी शोचं महत्व नेमकं किती आहे, आणि ह्या टीकाकारांकडे तू नेमकं कशा दृष्टीने बघतोस? मी पहिल्यापासून पहिल्यापासून असं का, जेव्हा पण कमेंट्स असतात ना, ते कमेंट्स माझ्यासाठी ना लहानपणा, जसं मी क्लासला जॉईन झालेलो ना डान्स क्लासमध्ये, तिथपासून जेव्हा बी सर माझे सर रागायचे किंवा किंवा मारायचे, तर ते आम्हाला फार गोड, मला फार गोड लागायचं त्याच्याने. मी बोलतो ना, वो मार पडताय तब सीखने में ज्यादा इझी हो जाता है, जल्दी सीखता आदमी. हे कमेंट्स बी तसेच आहे, ती मार आहे, ती डाट आहे, तसेच आहे, तसेच रागावतात, तर ते फील आहे का ते तुम्ही पॉझिटिव्हली. मी जेव्हा पार्टिसिपेंट होतो
तर जे जे मी लोकांनी लाईक रेमो सर, टेरन सर, गीता मॅमनी ज्यांनी पण मला कमेंट्स केले का असे ही प्रॉब्लेम आहे, ती प्रॉब्लेम आहे, ती प्रॉब्लेमला कम्प्लीट करायचं आणि कम्प्लीट करत करत फिनाले पर्यंत जायचं. अगर तुम्ही कम्प्लीट नाही केलं तर तुम्ही फिनाले पर्यंत जाऊ नाही शकणार, तुम्ही लगेच आहोत. पण तुम्ही कम्प्लीट करत गेलं म्हणून साठी फिनाले पर्यंत पोहोचले ना, त्या मतलब उसका मतलब ये की जो भी कमेंट्स मिले सब ऐसे पॉझिटिव्हली लिए. आणि आम्ही लोक भी जे भी कमेंट्स सांगतात ते आम्ही पहिले पार्टिसिपेंटला सांगतात, मी आणि पूजा का हे कमेंट्स जे आहे ते तुमचं एक शिकायचं एक माध्यम आहे, त्याला नेगेटिव्ह नका घेऊ का असे का बोलले, माझ्या ह्याच्या विचार असे का बोलले, जे वाटलं ते बोलले तर ते तुम्हाला करेक्ट करता करता जायचं. तर हेच मी पहिल्यापासून ठेवले ना, आम्ही दोघं हेच करतात जे भी पार्टिसिपेंट ते लोकांना असंच बोलतात. नक्कीच, थँक्यू रमेश. मी पुन्हा एकदा स्वातीकडे वळेन. धन्यवाद शर्वरी. पुढच्या प्रश्नांसाठी मी माझ्या पुढच्या सहकारीकडे वळते. आरती बोराडेला प्रश्न विचारायचा आहे. आरती, तुझा प्रश्न विचार. हाय पूजा. हाय धर्मेश. पूजा, माझा पहिला प्रश्न तुला आहे की अभिनयासोबतच तुझ्या डान्सचे खूप सारे चाहते आहेत. सॉरी, तिचं फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि तिचा डान्स पण लोकांना पाहायला प्रचंड आवडतो. तर तुझ्या पहिल्या ऑडिशनचा एखादा किस्सा सांगू शकशील का? बापरे, माझं पहिलं ऑडिशन श्रावण प्रिन्स होतं. ऍक्टिंगचं की डान्सचं? डान्स विषयी विचारते मी. डान्स वॉज बोगी बोगी ओनली. तेव्हा बोगी बोगीचं ऑडिशन द्यायला गेले होते आणि मला आठवतं अंधेरीला होतं. खूप त्या हॉलच्या बाहेर खूप मोठी अशी लाईन होती, उन्हात बसलेलो मी आणि आई बसलेलो आहे, रिमेंबर, आणि धर्मेश पण असेल त्या लाईन मध्ये. तेव्हा आमची अशी ओळख नव्हती. माझी स्टोरी सांगतो, माझा लव स्टोरी. आय नो. आणि ते अगदीच पहिलं ऑडिशन होतं आणि मला असं झालेलं की बोगी बोगी सारखा स्टेज, आपण डान्स कुठे शिकलो नाही. आणि आईला म्हणते, आई आपण डान्स शिकलो नाही, मला काही येत नाही डान्स, नीट येतो की नाही हे पण माहित नाही मला. एकदम मोठं कॉम्पिटिशन असं बोगी बोगी मध्ये लहान लहान कॉम्पिटिशन असतात. पण एक आता त्या नाही, 2007 2008 2009 जसं मिस वर्ल्ड होती तसा एक बोगी बोगीचा एक मोठा शो होतो ज्यामध्ये महायुद्ध मध्ये ना पूर्ण वर्षामध्ये जे भी छोटे मोठे कॉम्पिटिशन झाले त्याच्यामधनं जे मोठा एक शो असतो त्याच्यामध्ये एक 2008 चा विनर, 2009 चा विनर, 2007 चा विनर, तसं मोठं कॉम्पिटिशन होतं. नाव आणि ते सगळं ना खूप भीती वाटली मला. आणि परफॉर्म वगैरे केलं मग मी सिलेक्ट झाले. मग आईला म्हटलं, आई मला नाही जमणार, कारण का यार कम्प्लीट इंडियातून लोक येतात यार. आणि लिटरली त्यावेळेस पंजाब मधून, बिहार मधून, महाराष्ट्रातून, साऊथ मधून, गुजरात मधून असे कंटेस्टंट होते. पण काय, आता मी पोहोचले फिनाले पर्यंत. आम्ही टॉप 5 मध्ये होतो, त्यामध्ये धर्मेश आणि मी सुद्धा होतो. सो काही गोष्टी ना प्लॅन करायच्या नसतात, त्या जसं होतात तसं होऊ दे. ऍक्च्युली दोन मुलगे ना हे होते, बिमार झाले, 38 होते. तर नावे सरनी सांगितलं की एक काम करूया, तो त्या पहिले एक जणनी डान्स केलेला ना त्याला बोलव, आणि तो दुसरा एक अमित रोकडेचा ग्रुप मध्ये कोण होता त्याला आपलं 40 चा टार्गेट होऊ द्या. आणि उद्या आहे शूट आणि मला फोन येतो, आज का श्रीकांत हुकलुकीच आहे, तू करेल का कॉम्पिटिशन? मी ऑडिशन नाही दिले, तुझे पाहिले सर व्हिडिओ, तू आणि आणखीन एक आहे, दोन जण बिमार आहे ना म्हणून दोन जणला ह्याच्यासाठी तुला टार्गेट कम्प्लीट करायसाठी बोलवले. ठीक आहे, माझं तर तसं एंट्री झालं, मला माहिती बी नव्हतं, माझं टेक्निकल बी नाही झालं. आणि धर्मेश त्या चॅम्पियनशिपचा विनर होता. विनर तर मी विनर विनरचं मला नाही. आय नो, बट इट्स अ बिग थिंग ना धर्मेश, की जे इथे नशिबात लिहिलेलं असतं ते कसं प्लेस करतं आपल्याला. आणि पहिल्यांदा 5 लाख रुपये पाहिले. हा, आय नो. आणि त्यावेळेस 5 लाख म्हणजे माय गॉड. आणि जेव्हा धर्मेश जिंकला ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना, माझ्या घरी आणि सगळ्यांना वाटलेलं की यार जो डिझर्विंग आहे त्याला मिळालं आत्ता. आणि ते नंतर धर्मेशने प्रूव्ह करून दाखवलं. आत्ता जे धर्मेश धर्मेश्वर झाले, ही प्रूव्ह इट की त्यावेळेस तो जो विनर झाला, ही वॉज अ विनर फॉर हिज एंटायर लाईफ. दुसऱ्या दिवशी आंटीचा घर, पूजाच्या घरी आम्ही गेले. या मज्जा केली होती आम्ही तिकडे. म्हणजे दोघांसाठी बोगी बोगी असं म्हणतात ना की एक मेमोरेबल शो होता तुमच्या दोघांसाठी. धर्मेसाठी ऑब्व्हियसली असणारच, कारण की तो विनर वगैरे होता. पण तुम्ही दोघं तिकडे भेटले, तुमचे हे अनुभव खूप मस्त होते. नाही, चांगला कॉम्पिटिशन.
फार मोठा शो होता आणि चांगला कॉन्फिडन्स भेटला आम्हाला. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळते. पूजा, माझा प्रश्न तुला आहे पण हा थोडा एक वेगळा प्रश्न आहे, म्हणजे शोशी वगैरे रिलेटेड नाहीये. तुझी जेव्हा 10 वर्ष तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये झाली तेव्हाच तुला हिंदी चित्रपटाची ऑफर आली होती असं म्हणजे असं ऐकलंय थोडंफार, तर तेव्हा जेव्हा तुला पहिल्यांदा हिंदी चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती आणि तुझा एकंदरीत मराठीकडून हिंदीकडे जेव्हा तू वळालीस तेव्हा तुझा तो प्रवास कसा होता? 10 वर्षानंतर ऑफर आली पेक्षा मी 10 वर्षात ना मध्ये जसे सिनेमे करत होते मराठी, मी हिंदी फिल्म चे भरपूर ऑडिशन्स पण देत होते. मी जवळपास ऑलमोस्ट अनेक सिनेमाचे ऑडिशन दिलेत आणि सिलेक्ट नाही झाले तिकडे. म्हणजे बऱ्याच जणी सिलेक्ट व्हायचे आणि मी अगदी टॉप पर्यंत पोहोचायचे आणि मग तो रोल नाही मिळायचा. सो हे 10 वर्ष होत होत. असं नाहीये की मला 10 वर्षानंतर डायरेक्ट जंगलीची ऑफर आली. जंगलीचं सुद्धा मी ऑडिशन दिलं होतं जे सिलेक्ट होऊन होऊन मग मेगा ऑडिशन मग फायनल ऑडिशन अँड देन दे सिलेक्ट. पण जे डिरेक्टर होते चक्र असेल त्यांना पहिल्याच ऑडिशन मध्ये मी आवडले आणि त्यांनी डायरेक्ट तिथून उचलून मला फिक्स केलं त्या रोलसाठी. सो असं लोकांना दिसत असेल कदाचित की 10 वर्षानंतर डायरेक्ट हिंदी सिनेमा आला, नो. आय गेव ऑडिशन फॉर मे बी बाजीराव और पद्मावत, गंगाजल, अच्छा अनेक सिनेमांसाठी मी ऑडिशन दिलंय आणि मला सांगायला काही वाईट वाटत नाही किंवा लाज वाटत नाही की इट डिडंट वर्क. कारण का ते मला असं वाटतं की जे आपलं असतं ते आपल्याला आपल्याकडे येतं बरोबर, जे आपलं नसतं इट्स दॅट इझी. पण एक पूजाला जेव्हा पाहिलं ना मी तुझं मूवी होतं मी फारच खुश झालेलो बिकॉज तिला पाहिलं नाही एवढ्या टायमानंतर, मला एवढं टाइम झाला तिला पाहिलं नाही आणि मग नंतर असं बघलो विद्युत बरोबर मिळलं क्या बात आहे. पण मेहनत अगेन, खूप मेहनत केल्यानंतर हा रोल मिळाला त्यामुळे किंमत कळते आपल्याला सगळ्याच गोष्टींची. त्यांना असं बी नाही झालं ना पूजा तुला का हा यार केव्हा होईल लाईक असं होत? नाही नाही नाही, माझं होतं की ठीक आहे ना हिंदी सिनेमासाठी आपण ऑडिशन देतोय, नाही मिळालं तर बिग डील, माझं मराठी इतकं छान चाललंय, इतके प्रेम करतात लोक, कशाला उगाच हिंदी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, जे आहे आम्ही हॅपी विथ इट. सो असं नाही झालं माझं धर्मेश. ओके, मी पुन्हा स्वातीकडे वळेन. स्वाती, पुढचा प्रश्न. येस, धन्यवाद आरती. पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या सहकाराकडे वळण्याआधी मी माझा एक प्रश्न विचारते की आता मुलाखतीमध्ये सुद्धा पूजा तुला धर्मेश सर असंच म्हणते आणि धर्मेश सर हे नाव DIDच्या ऑडिशनची तेव्हापासून आहे, कारण तो ऑडिशन प्रत्येकाला अजूनही लक्षात असेल की तू येण्याआधीच धर्मेश सर हे नाव तिथल्या जज च्या डोक्यात बसलं होतं की कोण आहे हा धर्मेश सर. तर धर्मेश सर नेमकं हे नाव कसं पडलंय? हे ऍक्च्युली असं मला माहिती त्या लोकांनी धर्मेश सर धर्मेश सर धर्मेश सर ते 4-5 लोकांनी एक साखर सांगितलं म्हणजे ते लोकांनी मी ते एक रॅम ते पकडून घेतली त्यांना धर्मेश सर ठीक झालं. त्यानंतर मी आज मला सांगितलं का तुम्ही पण आता इंडस्ट्रीत तुला याच नावाने ओळखतात, मग धर्मेश सर तुला आवडतं असंच म्हटलेलं. खिलाडी गेलं त्यामध्ये सर बी ते बोलायचे. आता फार सर्व लोक तसंच बोलतात धर्मेश सर, त्यांना असं लागतं नाव आहे. कुणाला लागतं का ते हे नाव आहे धर्मेश सर एक नाव आहे तर फार सर्व असंच बोलतात. माझ्या घरी बी तसंच बोलतात, मम्मी बी घ्यावं धर्मेश या असं मला पिंटू म्हणतात. पण मम्मी जेव्हा मूड मध्ये असते तेव्हा सांगते. पण स्वाती अजून आमच्या शो मध्ये जेव्हा आम्ही दोघं आता आम्ही खूप खूप घट्ट मित्र आहोत, मी त्याला जनरली समजा तो घरी आला तर मी त्याला धर्मेश म्हणेन, पण शो मध्ये तो त्या चेअरवर बसलाय बिकॉज तो धर्मेश सर आहे. सो थ्रू आउट द शो आम्ही सगळेच धर्मेश सर म्हणून त्याला म्हणतो बिकॉज त्या चेअरचा तो मान आहे. अदरवाइज धर्मेश आमचाच आहे सगळ्यांचा, अख्ख्या महाराष्ट्राचा आहे धर्मेश. मी मंदार कडे वळते. मंदार, तुझे प्रश्न विचारू शकतो? हॅलो. हॅलो हॅलो. माझा धर्मेश तुला प्रश्न असा आहे की आता आपण अनेक नवीन तरुण लोक आहेत जे डान्स किंवा गाणं या दिशेने आपले करिअर करण्याचा प्रयत्न करतात, पण ज्या काळात तू तुझं करिअर सुरू केलं म्हणजे 10-20 वर्षांपूर्वी वगैरे तेव्हा इतका ट्रेंड नव्हता, म्हणजे शिक्षण करा पूर्ण आणि जे ट्रेडिशनल फील्ड होत्या म्हणजे आर्ट कॉमर्स आणि सायन्स याच्यामध्येच अनेक मंडळी करिअर करायची, तर तू हा निर्णय कधी घेतलास की नाही आपल्याला डान्स मध्येच करिअर करायचं? माझ्या
ऍक्च्युली आय डोंट नो हे सर्व आता आजी कसे आहात तुम्ही किती क्यूट तर मी असं हरवलं बरवलं नाही का मला हे करायचं जस तू म्हणता सब्जेक्ट आहे सायन्स कॉमर्स तर त्यामध्ये डान्स बी एक आहे तर मी डान्स एक पहिल्यापासून म्हणजे आवडतं मला म्हणजे मला करतो आणि बोलतात ना त्या लाईफमध्ये अशीच वस्तू करायची जे तुम्हाला आवडते ते डान्स करायला आवडतं तर आवडत काय नाही करू शकत आणि त्याच्यात रिझल्ट पण नाही असं मी फार सर्व लोक आहेत ते फेमस न हे सर्व बघून ते लोक चूज करतात डान्स करायचं का ऍक्टिंग करायचं लगेच फेमस होतात लगेच तसं नाही तुमच्या बॉडीमध्ये आहे तुम्ही करा तर लाईफ असं आहे की माझ्या बॉडीमध्ये आहे मला डान्सर शिवाय काही नाही दिसत तर माझं जॉबच ते आहे मी मला असं वाटतं का मी माझं मी इतर मुंबईमध्ये नाही आलो असतो ना तरी मी गुजरातला राहून मी खाली डान्सच केला असतो मी दुसरी कोणतं जॉब तुला छोटं मोठं केलं असतं जसं माझी निसर्गची लॉरी होती तसं छोटं मोठं केलं असेल पण ते डान्ससाठीच केलेलं ते पण तर असं आहे का मी क्लास चालवेल का तर काहीतरी करेल पण मी डान्सच करणार भले मी मुंबईमध्ये नाही येणार पण मी डान्सच करणार तर माझं ते एक फिक्सच होतं पहिल्यापासून पण मग घरातील पहिला व्यक्ती कोण होता की ज्याने तुला असं पाठिंबा दिला किंवा प्रोत्साहन दिलं की नाही तू डान्स मध्ये करिअर कर कारण माझे आजोबा होते ओके आणि ते जेव्हा पहिल्यांदा सिक्स स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा ते पेपर मध्ये नाव आलेलं त्यापासून ते ना त्यांना थोडं साधं झालं का अरे यार म्हणजे तुला खानदानमध्ये पहिल्यांदा आता पेपर मध्ये नाव आले सर्व बोलते ना की इतना पैसा नाही लेकिन सब पैसे से मांग मांग के मेरे लिए गिफ्ट आए थे दिल लाइफ बड़ा टैप हो गया कैसेट हो गया तो वो है अभी भी करते इस टाइम का तो वो रहता था सारे यार माझा माझा नातू पेपर मध्ये नाव आले बघा 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 आणि ते बुवा आहे ते माळा घेतली त्यांनी त्यांचा एक ग्रुप आहे मोठा तर तसं आहे तर त्या हिशोबाने आहे त्यांनी मला जास्ती सपोर्ट केलेला मग नंतर पप्पा आणि मग बोलतात ना एक एक मायनस पॉईंट पण हा आहे तुमचा लाईफ मम्मी मम्मी सपोर्टचं असं काय नाही पण मम्मीला असं का पहिले घरात पैसे देते त्यानंतर डान्स वान्स कर बस तेवढं बाकी एवढं मम्मीचं बी एवढं हा पप्पाला टेन्शन नाही पप्पाला तू कमाईचं टेन्शन नको घेऊ मी आहे ओके पण मग संपूर्ण जर्नीमध्ये म्हणजे आता तू खूप फेमस झालेला आहेस वगैरे पण जेव्हा तुझा इनिशियल टाइम होता आणि त्यावेळेला तू साइड बाय साइड इतर पण काम करत होतास म्हणजे पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने तर त्यावेळेला तो एक ज्याला तू जर्नी म्हणतोस पण त्याला इतर म्हणजे स्ट्रगल म्हणतात तर त्या पॅच मध्ये तू अनेक असे मुवमेंट आले असतील की जेव्हा तू काही प्रमाणात डिमोटिवेट वगैरे झाला असशील किंवा काही इतर काही कारणांमुळे तर त्यावेळेला तू स्वतःला मोटिवेट कसा करायचा की त्या अडचणींवर तू कसा मात करायचा व्हायचो मी बोलतात ना ह्युमन बॉडी आहे असं नाही का मी मला डान्स करायचं म्हणजे मी मला भेटला नाही भेटला मी तेच करणार पण केव्हा केव्हा होतं का घरी काही पैसे नाही जेवायचं नाही चपाती आणि कांदे खातात तर ते केव्हा होतं थोडं यार काहीतरी करायला लागले याच्यामध्ये होत नाही मग ते झोपून जातात रडता रडता विचारता विचारता मग दुसऱ्या दिवशी उठले म्हणजे ते सर्व निघून जातात परत डान्स मग ते रात्री जे विचारलेलं होतं काही करायचं आता डान्स सोडून या हे कर धर्मेश आता परिस्थिती खराब आहे ते विचारता विचारता झोपून जा तुम्ही सकाळी उठायचं एकदम फ्रेश होऊन जायचं रिफ्रेश होऊन जायचं ते परत सकाळपासून डान्स चालू होऊन जायचं तर असं एक दोन फार वेळा व्हायचं माझं म्हणजे जेव्हा मी विचारत विचारत झोपायचो सकाळी सर्व वॅनिश होऊन जात जे आपलं फोकस आहे जे मला आवडतं डान्स तेच राहायचं सकाळी उठून मग नंतर तेच करायचं म्हणजे बेसिकली तू वन पॉइंटेड फोकस होता डान्स साठी फक्त फुल डेडिकेशन ते इनबिल्ट फिक्स आहे त्याला ते ना काढून नाही सकत असं आहे फिलिंग जे आहे ना चिप जे आहे डान्सची ती इनबिल्ट जेव्हा जन्म झालेला तेव्हा इनबिल्ट ते फिक्स आहे आणि मी तर पोटापासून चालू केलं का डान्स म्हणजे मी जेव्हा पोटात होतो तेव्हा लाटतं मारायचं मग मी बोलो फार मारायचं म्हणजे तू काय तर होणार तेव्हाच लाट मारायचं म्हणजे माझं तिथनंच चालू झालं ओके तू दिलेला सल्ला अनेक तरुणांसाठी उपयोगी आहे मी स्वातीकडे वळतो स्वाती धन्यवाद मंदार मला एक विचारायचं की पूजा तुला की महाराष्ट्रात बेस्ट डान्सर मध्ये आम्हाला तुझा डान्स पाहायला मिळेल का एखादा मराठीचा पारंपरिक नृत्य प्रकार वगैरे लावणी वगैरे असं काही पाहायला मिळेल का प्रेक्षकांना
अजून त्यांनी काही प्लॅन केलं नाहीये, पण हे जे आमचे स्पर्धक आहेत किंवा कोरिओग्राफर्स आहेत ते आता आम्ही जे ऑडिशन राऊंड झाले तर प्रत्येक वेळेस मला उठवलं त्या चेअरवरून की प्लीज काहीतरी म्हणजे कोणीतरी धागा धागावर परफॉर्म केलं. सो आम्ही नाचलो. मध्ये आमच्याकडे एक गोव्याचा कंटेस्टंट आहे, त्याने एक गोव्याचा नृत्य प्रकार दाखवला, तर तिथे मी धर्मेश सर आणि आम्ही सगळ्या ग्रुपने तिथे परफॉर्म केलंय. सो असे छोटे छोटे परफॉर्मन्स तुम्हाला दिसतील. आय एम शुअर माझा आणि धर्मेश सरांचा पण परफॉर्मन्स प्लॅन केलेला असेल पुढे, पण सध्या आम्ही ऑडिशन वर फोकस करतो. ऊपर से मैं इतना पहनती हूँ. प्रेक्षकांना पण खूप आवडेल तुमचा दोघांचा एकत्र डान्स परफॉर्मन्स पाहायला. आम्हाला पण आवडेल. दीक्षा कडे वरते. दीक्षा पाटील प्रश्न विचारायचा. हॅलो पूजा. हॅलो धर्मेश. हाय दीक्षा. पूजा माझा प्रश्न तुला आहे, तू आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या, त्यातली तुझी अशी सगळ्यात आवडती भूमिका कोणती आहे? अरे बापरे, एक तर फार मोजकेच सिनेमे केलेत मी, म्हणजे असे खूप नाही सांगता येणार, पण त्यातल्या त्यात मला अगदीच आवडलेली निळकंठ मास्तर मधली इंदू आणि भेटली तू पुन्हा मधली अश्विनी, हे दोन. त्याच्याबद्दल काही सांगशील का तू? अश्विनी बद्दल भेटली तू पुन्हा. एकतर भेटली तू पुन्हा मधलं कॅरेक्टर मी नाही आहे, जितकं यु नो ती खूप बोलायला आवडतं, तिला ऍडव्हेंचर करायला आवडतं, सतत बडबड बडबड करते, तशी मी अजिबात नाही आहे. मला खूप कमी बोलायला आवडतं, मोजक्या शब्दात बोलायला आवडतं. सो इट वॉज अ टास्क फॉर मी. पण माझी जी बहीण आहे ना, सख्खी बहीण रुचिरा, ती एक्झॅक्टली कार्बन कॉपी येते कॅरेक्टरची. सो आमचे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत कणसे, ते रुचिला बघितलंय त्यांनी, ते मला म्हणाले, जे स्क्रिप्ट घेऊन आले ते म्हणाले, पूजा तू काही करू नकोस, तू फक्त तुझ्या लहान बहिणीला कॉपी कर, ती जसं बोलते ना तसं तिला, म्हणजे रुचीची सवय कशी आहे ना, ती सेकंड सेकंडला टॉपिक चेंज करेल. म्हणजे ती तुला विचारेल की हा दीक्षा कुठे काम करतेस तू, ओके तुला चहा आवडतो का, तुझ्याकडे पेट्स आहेत का घरी, आय नो सायनला खूप ट्रॅफिक असतं ना. सो इतके सगळे टॉपिक्स असतात ना तिच्या डोक्यात एकाच वेळेस, तू तिला कॉपी कर. सो आय यूज्ड टू कॉपी माय सिस्टर, त्यामुळे मला जरा मजा आली. थोडस जी पूजा नाहीये ते वेगळं काहीतरी करायला मजा आली, तो म्हणून माझं फेवरेट कॅरेक्टर. आणि माझा पुढचा प्रश्न धर्मेश तुला आहे की तुला कोणत्या बॉलिवूड दिग्दर्शक किंवा कलाकारासोबत काम करायला आवडेल? डायरेक्टर मध्ये तर अनुराग कश्यप आहे, इम्तियाज अली आहे, दोन तीन चार लोक आहेत जे माझे फेवरेट आहे, मला फार आवडतात. आणि कोणी कोण कलाकार आय डोंट नो, बट रणदीप हुडा आहे, पंकज त्रिपाठी, हे सगळे आहे, पियुष मिश्रा, हे सगळे, हे लोक मला फार आवडतात. जयदीप आहे, हे सर्व मला माझे फेवरेट आहे. रणदीप हुडा मला फार आवडतो आणि अभय देव. आता मी परत स्वातीकडे वळते. स्वाती. धन्यवाद दीक्षा. पूजा, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की डान्स म्हटलं ना, आजही एक म्हणतात की फॅमिलीमध्ये, मिडिल क्लास फॅमिलीमध्ये, की ठीक आहे तुझी हॉबी आहे, तुला आवडतं तेवढं तू कर, पण एक करिअर डान्स मी निवडेन असं म्हटलं ना, की कोणी कोणती फॅमिली असं सहजासहजी एक्सेप्ट नाही करत की मुलींनी किंवा मुलांनी डान्स मध्ये करिअर करावं, कारण पुढे जे काही आहे ते इतकं त्यांना माहिती आहे की सहजासहजी काही होणार नाहीये इंडस्ट्रीमध्ये किंवा काही, तर अशा लोकांना तू काय सांगू इच्छितेस की ज्यांना इझिली परमिशन मिळत नाही एक तर ऍज अ करिअर म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी बेसिकली डान्स करण्याला पण परवानगी मिळत नाही. आईच्या बाबतीत पण असं झालं, माझ्या आईने कथकचं शिक्षण घेतलंय पण माझ्या आजोबांनी तिला अलाव नाही केलं पुढे, त्यामुळे तिचं शिक्षण सुटलं. आणि त्यानंतर माझ्या आजोबांनी कदाचित आम्हाला पण असं डान्स शिकायला कधी पाठवलं नाही, त्यामुळे आम्हाला नाही घेता आलं. पण मी तुला सांगते, असेही पेरेंट्स आहेत ज्यांना माहितीये की आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे,
जसं धर्मेश म्हणाला की डान्स एकतर जन्मजातच असायला पाहिजे, तो असा नवीन शिकून शिकून तुम्ही ग्रेट नाही होऊ शकत, इट शुड बी वेन यू बॉर्न. सो जेव्हा पेरेंट्सना कळतं ना की हा आपल्या मुलामध्ये ही कला आहे जी इतर दुसऱ्या कोणामध्ये नाही, सो मग ते सपोर्ट करतात. आणि जे सपोर्ट नाही करत ऑफकोर्स ते बिकॉज ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम. इमॅजिन कर जर फायनान्शियल काहीच प्रॉब्लेम नसतील तर ते कधीच अडवणार नाही कुठल्या मुलाला. सो मला असं वाटतं की त्यांचं जे अडवणं आहे ना ते पण थोडा रियालिटी चेक देतात ते स्वतःच्या मुलांना की हे बघ असं असं आहे, घरात पैसे तुला आणायचेच आहेत. पण हे जेव्हा प्रेशर कुठल्याही कलाकारावर किंवा मुलावर पडतं तेव्हा कुठे तो जाऊन रिस्क घेतो की ठीक आहे मी ऑडिशन तर देतो पण कदाचित मी ऑडिशनला नाही सिलेक्ट झालो तर मला नोकरी करायची. पण ती डेस्टिनी ठरवते शेवटी जे काय होतं ते. सो आय थिंक प्रत्येकाचा वेगवेगळा प्रवास आहे स्वाती. काहींना लोक काहींना पेरेंट्स अलाव करतात, काहींना अलाव नाही करत, पण त्याच्यातूनही जे पुढे जातात ना ते कदाचित डान्स करण्यासाठी जन्माला आलेले असतात. आणि आपल्याकडे समोर उदाहरण पण आहे त्याचं. वेगवेगळा प्रवास आहे आणि तो त्याला फेस करावाच लागेल. करेक्ट, तुझं एकदम करेक्ट. आणि ते बोलतात ना की एक्झाम्पल घेतो ना बघतो तुम्ही किती सहन करू शकता. आता केलं दुसरं काय ते माझं तुम्ही बोला मी पण दिसत बॉडीवर तुला नाही पडली रिझल्ट तर नाही तू एवढा दिद्दी की तुला सर्व कॉम्पिटिशन मधन तू नाही सिलेक्ट झाला तरी पण तू जातो मी तो पण पाहतो ना तर ते माहिती पडत. येतो जसं आमच्या दोघांचा एक टाइम आहे का आम्ही ह्या टायमाला आम्हाला 10 वर्ष झाले मी 2000 मध्ये होते ना 11-12 वर्ष झाले हो आरामात पुढच्या सहकारीकडे वळते. शर्वरीला विचारायचा प्रश्न. प्रश्न खास पूजासाठी आहे. तू एक पेट लवर आहेस हे तुझ्या फोटोतन किंवा व्हिडिओतन दिसून येतं आणि तू बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत फोटो शेअर करत बसतेस आणि तुझे आस्था प्रेम सगळंच दिसतं. पण आपण बघतो की समाजात जसं स्त्रियांवरती अत्याचार होतात तसंच प्राण्यांवर सुद्धा होतात, त्यांच्यावरती सुद्धा रेप केले जातात. आणि ह्याविषयी आपण मोर्चे केले किंवा कितीही तक्रारी दाखल केल्या तरी सुद्धा हे प्रमाण कुठे कमी होत नाही, त्यांच्यावरचे अत्याचार अजूनही सुरू आहेत. तर समाजाचा एक घटक म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाकडे कशी बघतेस, म्हणजे नेमकं तुला काय वाटतं, काय मार्गदर्शन करावं असं वाटतं ह्या सगळ्या विषयी? खूप रॅन्डम रिएक्शन देते मी आता, प्रेमी नाहीये. मी फक्त वाट बघते की माझ्या समोर कधीतरी कोणी प्राण्याला त्रास देणारा दिसू दे. बिकॉज ना आतापर्यंत तो चान्स मला मिळाला नाहीये की मी बऱ्याचदा कसं झालंय ना मला बऱ्याचदा तो प्राणी दिसलाय जेव्हा त्याला त्रास होऊन गेलाय, त्याला जखम झाली की आता कोणीतरी त्रास दिला आणि मग मी त्याची काळजी घेते. आणि मी नेहमी वाट बघते त्या एका गोष्टीची की तो कधीतरी माझ्या समोर कोणीतरी काहीतरी करत असेल प्राण्याला आणि मग मी खरं दाखवून देईन की मला काय वाटतं प्राण्यांसाठी. सो मला असं वाटतं ना हे आपल्यापासूनच सुरू झालं पाहिजे, अगदी आपल्यापासून. म्हणजे सिम्पल सांगते तुला, एखाद्या रस्त्यात कुत्रा झोपला जरी असेल ना तरीही काही माणसं त्याला दगड मारतात, अरे तो झोपलाय तो चावत नाहीये तुम्हाला काही नाही. हे कुठून येणार तर हे अपब्रिंगिंग कडून येणार. हे जेव्हा त्या आई वडील आपल्या मुलाला सांगतील ना की नाही हे चुकीचं हे करायचं नाही, तोपर्यंत हे नाही होणार. हे मी करेन, हे धर्मेश करेल, हे स्वाती करेल, शर्वरी करेल. पण काही अशी माणसं आहेत ज्यांना प्राण्यांना त्रास देण्यात मज्जा येते. ही मेंटॅलिटी ना चेंज होण्यासाठी जनरेशन बदलली पाहिजे. जी पुढची जनरेशन येणार आहे ना तिला आई वडिलांनी सांगितलं पाहिजे की ही चुकीचं. आणि खूप असे केसेस पाहिलेत मी स्वाती, फक्त कुत्र्या मांजरांचे नाही तर अगदी सापांपासून ते सगळ्या इतक्या रेस्क्यू केलेत ना. मी घुबडांचे रेस्क्यू केलेत, कोकिळेचे केलेत, साप आपल्या मुंबईत साप भरपूर सापडतात त्यांच्या रेस्क्यूला मी गेले आहे. सो एक मेंटॅलिटी असते ना की साप दिसला की त्याला मारायचं हे ठरलंय. हे कोणी ठरवलं, तुम्ही कोण ठरवणार आहे? हे काही नाहीये, साप आपापल्या मार्गाने तो जाणार आहे, त्याला जोपर्यंत डेंजर वाटत नाही तोपर्यंत तो चावत नाही. सेम लेपर्ड बिबटे जे आहेत आपल्या फिल्म सिटीतले, तुम्ही जंगल तोडताय आणि तुम्ही कंप्लेंट करताय की तो आमच्या अपार्टमेंट मध्ये येतो आणि इकडे आम्हाला भीती वाटते. नाही, तुम्ही जंगलात घुसला. सो आता बोलायला गेलं तर खूपच मोठा विषय आहे तो. मला असं वाटतं, मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की स्वतःपासून सुरू करा. तुम्हाला जर एखादं पिल्लू दिसलं किती रुपये लागतील, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा येतो, 5 रुपये खर्च करा, त्या कुत्र्याला खायला घाला,
तुम्हाला इतकं बरं वाटेल ना की तुमचे पुढचे काही दिवस वाटेल की अरे हा आपण एक छान काम करू. सो द चेंज विल स्टार्ट फ्रॉम अस. कोणालाही शिकवून काही होणार नाही, ते स्वतःहूनच आलं पाहिजे मनात. मी पुन्हा एकदा स्वातीकडे वळेन. धन्यवाद शर्वरी. पुढच्या प्रश्नासाठी मी आरतीकडे वळते. खर तर मुलाखत रंगते पण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, त्याच्यामुळे शेवटचे दोन तीन प्रश्न आहेत. पुढचा आरती विचारते. धर्मेश माझा प्रश्न तुला आहे. तू गुजरात मध्ये लहानाचा मोठा झालास आणि आता एका मराठी रियालिटी शो मध्ये तू स्पर्धक म्हणून काम करणार आहेस, तर तुला इथे काम करताना काही अडचणी येत आहेत का? सध्या आता तू जसं पूजाने सांगितलंय की एक भागाचं तुम्ही शूट पण केलं, तर तुला अशा काही अडचणी येत आहेत का? म्हणजे किती लेट देतात हे काय असं सर्व नाही. ऍक्च्युली मी सुरुवात केलेली ना ह्या प्रोडक्शन हाऊस बरोबर केली, फ्रेंड्स रणजित सर आणि हेमंत सर आणि त्यांचं ग्रुप 10 वर्ष पहिले. आणि ह्या माणसाने रणजित सरनी ना फार एकदम ट्रस्ट दाखवलं. हे प्रोडक्शन हाऊस ना माझ्या मी फॅमिली सारखे, मी लास्ट टाइम पण सांगितलेलं माझी फॅमिली आणि खाली ते शोवर सेटवर बोलतात तसं नाही, पण ते मनापासून ते रणजित सरचं आणि त्यांची टीमचं बी तसं आहे. माझ्या जसं ते एक शो कम्प्लीट केला त्यानंतरचं जे आहे ना, तर त्यांचं काय माहिती रणजित सरला काय आहे का, ह्याला घ्या ह्याला ठेवा ह्या करेल, मी त्याला डेट पण नाही आहे तरी पण ऍडजस्ट करेल, त्यांना काय माहिती कसं. तर आणि खाली तेच नाही, पूर्ण टीम तशी 10 वर्षापासून माझ्या बरोबर आहे आणि तेच टीम आता हे कर महाराष्ट्र बेस्ट डान्सर करते. आणि इवन पूजा बी असं बी नाही का मी ज्यांना बघितलो नाही भेटलो नाही तसे ऍक्ट्रेस आहेत तर त्यांच्या बरोबर बसलो. पूजा बी असे जे प्रोडक्शनला भेटायच्या पहिले मी तिला भेटलो, आम्ही लोक पहिलेपासून मित्र होतो. तेवढं कम्फर्टेबल फील आहे ना का, एवढं नाही माहिती पडत का मला काही अडचण. आणि आम्ही धर्मेश्वरांना नाही त्रास देत, आम्ही त्यांना खूप छान वागवतो. अरे धर्मेश मी अजून एक विचार आहे. आणि ऍक्च्युली असं असायचं ना का, मला असं वाटलं यार पूजा एवढा चांगला रिव्हर्वर दिली यार, गुरु मस्त दिलं झालंय, आता काय माहिती पूजा कशी भेटेल. पण पूजा तशीच आहे जशी पहिले 12 वर्ष पहिले होती ना, सेम नाही थोडं थोडं दिमाग मध्ये येतं. पहिले असं असतं का नाही कशी भेटेल ती. आम्ही आमचं पहिलं प्रमोशनच काय होतं, प्रोमो शूट करायचं होतं, त्या टायमाला बिचारी ती आली, मी तिथं शूटला होतो. जेव्हा ती फोटो करण्यासाठी गेली मी वॅनिटी मध्ये गेलो, अरे कशी आहे तुम्हाला बघायचे तो किती फार वर्ष. पण जेव्हा शो मध्ये बसलो म्हणजे यार ही, आणि आम्ही जो लास्ट टाइम गोष्ट पण केली ना, आपण का आपण जसे तसेच आहे रे. हो तसेच आहोत हे आम्ही एकमेकांनाच सांगितलं की अरे धर्मेश तू वैसा ही आहे. धर्मेश पण म्हणाले की अरे तसेच आहोत आपण, काय बदललं 10 वर्षात. हेच इम्पॉर्टंट आहे धर्मेश आय थिंक. जेव्हा तुम्हाला दोघांना पहिल्यांदा कळलं की तुम्हाला पुन्हा एकत्र काम करायचं या शो साठी, तेव्हा तुमची दोघांची रिएक्शन काय होती? तुम्ही शो आता सेट वरती वगैरे मजा करता, इतक्या वर्षानंतर पुन्हा सगळं एकत्र बसता म्हणजे शो साठी हो करताय, तर मजा तरी येते, पण रिएक्शन काय होती जेव्हा असं ऐकलं की हा आता म्हणजे पूजाला की धर्मेश सोबत काम करायचंय परत ना? रिएक्शन पटकन आलं त्याला मतलब तो रिअल रिएक्शन आहे. आणि विचारून आलं ना त्या मतलब तो विचारून असं आहे. तर जसं मला सांगितलं योगेश करून आहे माझे मॅनेजर, त्यांनी सांगितलं का मराठीचा शो आहे आपण करूया, मी तो हा हा करूया, तुझ्या बरोबर जज म्हणजे पूजा सावंत असेल. आणि लाईक लगेच येतं, लाईक अर्धा सेकंड लगेच स्माइल येते असं, अरे वा ते माझं रिएक्शन असं होतं, अरे वा पूजा बरोबर सुपर मग करूया. लाईक माझं मला सांगितलं नव्हतं की धर्मेश्वर, मला सांगितलं की एक खूप मोठी व्यक्ती डान्सची तुझ्या बरोबर असणार आहे. तिकडे मला आलं होतं टेन्शन की अरे बापरे आता मोठी व्यक्ती म्हणजे खूप एजेड कोणीतरी मॅच्युअर असे मोठे वगैरे. आणि जेव्हा मला प्रोमोच्या दिवशी कळलं की धर्मेश इज ऑन द फ्लोअर, आणि तिकडे मी इतकी खुश झाले कारण का मला खूप प्रेशर आलेलं. विद इन अ मिनिट माझं प्रेशर गेलं कारण का मला प्रोमोच्या दिवशी कळलं की धर्मेश आहे. बरं ह्याच्यानंतर मी आणि धर्मेशने चॅनलला सरप्राईज केलं. सो चॅनलला माहीत नव्हतं की मी आणि धर्मेश बुगी उगी मध्ये एकत्र होतो. सो प्रोमोच्या दिवशी मी अमित फाळकेला सांगितलं की तुला माहितीये का आम्ही कंटेस्टंट होतो एका सेम शो मध्ये सेम कॉम्पिटिशन मध्ये. सो चॅनल सरप्राईज झालं की व्हॉट हे असं आहे. एक्झॅक्टली. सो आम्ही सरप्राईज केलं चॅनलला. अच्छा त्यांना माहित नव्हतं.
तुम्ही दोघं शो मध्ये मजा करताय, आम्हाला प्रेक्षकांना पाहायला पण ती खूप मजा येणार आहे. तुमच्या दोघांची जी मजा असणार आहे जज करताना शो, ते बघायला जास्त मजा येणार आहे खरं तर. आणि आमचे जे अँकर्स आहेत संकर्षण आणि नम्रता संभेराव, बापरे ते धुमाकूळ घालतात. खतरनाक आहे यार ते दोघं, भिडे आहेत ते भिडे. आणि खरंच तुम्हाला मजा येणार आहे, म्हणजे त्या दोघांच्या मुळे मी तुम्हाला सांगते खरंच मजा कराल. पूजा, आम्ही माझा प्रश्न तुला एक सोशल मीडियाशी रिलेटेड आहे, थोडा शो पासून थोडा वेगळा. तुझे बरेचसे फोटोशूट असतात, ते सतत चर्चेत असतात नेहमी. अनेकदा तुला त्याच्यावरून ट्रोल देखील केलं जातं, कधी कधी तू निगेटिव्ह कमेंट्स असतात तुझ्या त्या डिलीट पण करतेस, तर तू एकंदरीत या ट्रोलिंग कडे कसं बघतेस? सोशल मीडियामध्ये सगळ्यांना अधिकार आहे बोलायचं, तुम्हाला जे वाटतंय ते बोला, पण ह्याचा अर्थ असा नाही की काही बोला. जे निगेटिव्ह कमेंट्स येतात ना, त्यांना मला सांगायचंय की आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला आई वडिलांनी चांगलं शिक्षण आणि संस्कार दिले. कुठलाही फोटो आम्हाला जेव्हा सोशल मीडियावर आम्ही टाकू ना, त्याच्या आधी आम्ही 100 विचार केलेला असतो ऑलरेडी की टाकायचा की नाही. त्याच्यानंतर उत्तर असतं आमचंच की हो टाकायचं आहे मला. सो इफ आय एम पोस्टिंग वन पिक्चर, तुम्ही विचारूच नका ना की असे कपडे का घातलेत, हा असा का दिसतोय, आणि हे मराठी संस्कृती जपा. तुम्हाला माहित नाही, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही आमची संस्कृती जपतो. आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलंय की आम्ही किती प्रेम करायचं संस्कृतीवर. दुसरी गोष्ट जी तू म्हणालीस की मी निगेटिव्ह कमेंट डिलीट करते, येस आय डिलीट द कमेंट्स, बिकॉज मला 10 चांगल्या कमेंट्स येतात आणि त्यातली एकच निगेटिव्ह कमेंट असते. त्यामुळे मी महत्व देते उरलेल्या 9 लोकांना, जे खरंच खूप चांगलं बोलतात आपल्याबद्दल, आपल्याला यु नो कॉन्फिडन्स देतात. आणि मी ती निगेटिव्ह कमेंट डिलीट करते, बिकॉज एक निगेटिव्ह कमेंट केली ना की मग ती स्प्रेड होत जातं. एक निगेटिव्ह कमेंट वाचल्यानंतर आपली ह्युमन मेंटॅलिटी आहे की अच्छा ह्याने असं लिहिलंय ना, थांब मी पण असं लिहितो, बघू रिप्लाय करते की नाही. आय डिलीट दोज कमेंट्स. मला हेच सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं की जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांनाच जागा आहे माझ्या आयुष्यात, जी लोक माझ्यावर प्रेम नाही करत त्यांना माझ्या आयुष्यात जागा नाही. इट्स दॅट सिम्पल, इट्स इझी. परफेक्ट, व्हेरी नाइस. तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून शो साठी खूप खूप शुभेच्छा. मी धन्यवाद आरती. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. दीक्षा विचारणार आहे शेवटचा प्रश्न. धर्मेश, माझा प्रश्न तुला आहे की आम्हाला असं समजलंय की तू एका वेब सिरीजच्या स्क्रिप्टवर काम करतोय, त्याबद्दल काय सांगशील? तुम्ही लोक मला कसं माहिती पडतंय? आम्हाला माहिती पडत सगळं कामच ते असत. मग मैम मेरे लोगों से बात किया है, वो डिस्कस किया, आप लोग को कैसे पता चला? हम लोग को सब पता चल जाता है. बट मी एक्चुअली हे मला आवडत होतं, वो पसंद आते जा रहा है मेरे को. अब डांस, फिर उसके बाद जज, जैसे रेमो सर कसे करतात, आणि मी खूप मोठा भक्त आहे त्यांचा, तर मी त्यांना फॉलो करतो. तर हे डान्स करून नंतर जज केल्यानंतर मी सरला पाहतो, सर कसे स्क्रिप्ट मध्ये बसतात, कसे विचारतात, कसे डायरेक्ट करतात. तर एक माझं फील असं आहे का, मला एक डायरेक्टर व्हावं, मला असं एक इच्छा, नवीन एक इच्छा झाली, तर मी वेब सिरीज लिहिली. म्हणजे नवीन नवीन काही ना काहीतरी तुला ट्राय करायचंय? ट्राय करायचं नाही, मला जे आवडतं ते मी करतो. जसं आता मला ट्रॅव्हलिंग आता आवडायला लागले, त्याच्या बरोबर मला ट्रॅव्हलिंग जे आवडतं मी ट्रॅव्हलिंग करतो. आता मी कोविडच्या टायमाला 8 गोवाच होतो, मी तिथेच राहिलो, मग मुंबई नाही आलो. मग आता शोचा थोडा टाइम पहिले आलो. परत मी स्वातीकडे वळते. स्वाती, मला लोकांना कसं माहिती पडतो? सगळीकडे आहे की तू आता वेब सिरीज चं स्क्रिप्टिंग करतोय आणि अनुराग कश्यपच्या स्टाईलच्या मूवीची वगैरे आवड आहे. बट वी आर लुकिंग फॉरवर्ड इट की आम्हाला ती वेब सिरीज बघायला मिळेल. एकंदरीत या नवीन रियालिटी शो साठी आणि तुम्हाला दोघांना लोकसत्ता ऑनलाइन कडून खूप खूप शुभेच्छा. आणि या शो मध्ये आम्हाला नवीन नवीन सरप्राईज मिळत राहो, प्रेक्षकांना सुद्धा या सरप्राईजेसचा आनंद मिळत राहो अशी अपेक्षा करतो. थँक्यू. सो आमचा डान्स रियालिटी शो महाराष्ट्रस बेस्ट डान्सर 30 पासून सुरू होतोय सोनी मराठीवर. सोमवार आणि मंगळवार रात्री 9 असणार आहे. आणि प्लीज बघा हा शो, कारण का काही अफाट परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यात. तुम्ही सगळे सरप्राईज होणार आहात की आपल्या महाराष्ट्रामध्ये केवढं टॅलेंट आहे. कारण मी आणि धर्मेश कम्प्लीट कन्फ्युज होतो
ह्यातून टॉप 20 कसे निवडायचे आणि टॉप 12 कसे निवडायचे. सो प्लीज हा शो मिस करू नका. आणि ऑफकोर्स आमच्यासोबत आमचे अँकर्स आहेत नम्रता संभिराम आणि संकर्षण कराडे, ते पण धुमाकूळ घालतायत. सो एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असणार आहे महाराष्ट्र बेस्ट डान्सर. 30 नोव्हेंबर पासून सोनी मराठीवर येईल.